नमस्ते सगळ्यांना, लातूर प्रॉपर्टी सेल या यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। मी आज आपल्यासाठी लातूरमधील एकदम स्वस्त प्रॉपर्टी घेऊन आलो आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, व्हिडिओला कोणीही स्किप करू नये। समोरच्या बाजूला जो आपल्याला मेन रोड दिसत आहे, हा या प्रॉपर्टीकडे येणारा मेन रोड आहे। समोरच्या बाजूला आपण स्वप्नपूर्ती अपार्टमेंट पाहू शकता। या अपार्टमेंटमधील आपण 2 BHK फ्लॅट पाहण्यासाठी आलेले आहेत। अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करा। बेलचं बटन दाबून ऑलवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो, त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एकसुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही। चॅनल सबस्क्राइब करायला कुठलेही पैसे किंवा कुठलाही चार्ज लागत नाही, त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करा। या अपार्टमेंटच्या एंट्रीला अतिशय सुंदर आणि एकदम मोठं असं गेट बसवलेलं आहे। या अपार्टमेंटमध्ये 2-व्हीलर आणि 4-व्हीलरसाठी पार्किंगची सुद्धा सुविधा आहे, आपण पाहू शकता। पार्किंगमध्ये सुंदर अशी टाईल्ससुद्धा बसवली आहे। या ठिकाणी जे 2 अपार्टमेंट आहे, त्या 2 अपार्टमेंटच्या मध्ये 20 फूट साईजचा रस्ता आहे। आज आपण बिल्डिंग क्रमांक 2 मधील A ब्लॉकमधील आपण 3 मजल्यावर असलेला कॉर्नरचा 2 BHK फ्लॅट पाहण्यासाठी आलेले आहेत। 3 मजल्यावर जाण्यासाठी सुंदर अशा पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांवर सुंदर अशी टाईल्ससुद्धा बसवलेली आहे। आत्ता आपण पायऱ्यांच्या मदतीने डायरेक्ट 3 मजल्यावर जाऊ। आमच्या चॅनलमार्फत खूप लोकांच्या प्रॉपर्टी विक्रीसुद्धा झाल्या आहेत आणि भाड्यानेसुद्धा गेल्या आहेत। जर तुमच्यापैकी कोणाची प्रॉपर्टी विकायची असेल तर ती प्रॉपर्टी आम्ही 1 रुपयासुद्धा न कमिशन घेता एका चांगल्या व्यक्तीला विकून देण्याचा 100% प्रयत्न करू। त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर हा आम्ही व्हिडिओच्या स्क्रीनवरसुद्धा देतो आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आम्हाला पर्सनल मेसेज करून तुमच्या प्रॉपर्टीची माहिती देऊ शकता। आत्ता आपण जो फ्लॅट पाहण्यासाठी आलेले आहेत त्याच्या एकदम समोरच्या बाजूला आलेले आहेत। फ्लॅटच्या समोरच्या बाजूला व्हेंटिलेशनसाठी अतिशय मोठ्या साईजचा डक्टसुद्धा सोडण्यात आलेला आहे, आपण पाहू शकता। या फ्लॅटचा नंबर हा 301 आहे आणि हा फ्लॅट मधल्या बाजूने कसा आहे ते आता आपण पाहू। या घराला जो मेन दरवाजा बसवलेला आहे तो दरवाजा एकदम सुंदर आणि एकदम चांगला बसवलेला आहे। आत्ता आपली एंट्री या घराच्या हॉलमध्ये होते। हॉलमध्ये अतिशय सुंदर अशी टाईल्स केलेली आहे, आपण पाहू शकता। हॉलमध्ये एका भिंतीवर वेगळा आणि 3 भिंतीवर वेगळा असा कलर कॉम्बिनेशन करण्यात आलेला आहे आणि तो खूप सुंदरसुद्धा दिसत आहे। हॉलमध्ये एकदम सुंदर अशी लाईट फिटिंगसुद्धा करण्यात आलेली आहे। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया ही 424 स्क्वेअर फूट इतका आहे। आतापर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायला विसरू नका। आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक ही आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि 1 दिवस आधी प्रॉपर्टी कशी येणार आहे याची पूर्ण माहिती घेऊ शकता। हॉलमध्ये व्हेंटिलेशन व्हावं यासाठी एकदम मोठ्या साईजची खिडकी बसवलेली आहे आणि एक बाल्कनीसुद्धा देण्यात आलेली आहे। या बाल्कनीची साईजसुद्धा एकदम मोठी आहे आणि बाल्कनीमध्ये पूर्णपणे टाईल्ससुद्धा बसवलेली आहे। हा फ्लॅट 3 मजल्यावर असल्यामुळे आपल्याला नॅचरल उजेड आणि नॅचरल हवा ही आतमध्ये येण्यास मदत होते। आत्ता आपण या घरामधील 1 नंबरची बेडरूम कशी आहे ते पाहू। या रूमलासुद्धा एकदम सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे। रूममध्ये सुंदर अशी टाईल्स आणि सुंदर असा कलरसुद्धा करण्यात आला आहे। रूममध्ये पूर्णपणे व्हेंटिलेशन व्हावं यासाठी एक मोठ्या साईजची खिडकीसुद्धा आहे आणि सामान ठेवण्यासाठी एक लॅपटॉपसुद्धा दिलेला आहे। या रूममध्ये जो कलर केलेला आहे तोसुद्धा कलर एकदम सुंदर आणि एकदम चांगला केलेला आहे, आपण पाहू शकता। ही बेडरूम मास्टर बेडरूम आहे, त्यामुळे या रूमला अटॅच असलेली टॉयलेट बाथरूम कशी आहे ते आता आपण पाहू। बाथरूमला एकदम सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे आणि बाथरूममध्ये एक वॉशबेसनसुद्धा बसवण्यात आला आहे। बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी एक खिडकीसुद्धा बसवण्यात आली आहे। बाथरूममध्ये अर्ध्या भिंतीच्या वरपर्यंत पूर्णपणे टाईल्स करण्यात आलेली आहे आणि ती एकदम सुंदरसुद्धा दिसत आहे। ही बाथरूम इंडियन टॉयलेट बाथरूम आहे आणि या बाथरूमची साईजसुद्धा एकदम मोठी आहे। आत्ता आपण या घरामधील बेडरूम क्रमांक 2 कशी आहे ते सुद्धा पाहू। या रूमला सुद्धा खूपच सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे आणि व्हेंटिलेशनसाठी एकदम मोठ्या साईजची खिडकीसुद्धा बसवण्यात आली आहे। या रूममध्ये सुद्धा सेम टाईल्स बसवण्यात आली आहे आणि ती एकदम सुंदरसुद्धा दिसत आहे। रूममधील सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला एक लॅपटॉपसुद्धा दिलेला आहे। या रूममध्ये सुद्धा एकदम सुंदर आणि एकदम चांगला असा कलर देण्यात आलेला आहे। पाण्याच्या सुविधेसाठी या कॉलनीमध्ये एक बोरवेल आहे, त्यामुळे या घरामध्ये पाण्याची कुठलीही समस्या निर्माण होत नाही व 24 तास पाण्याची सुविधा उपलब्ध आहे। आत्ता आपण या घरामधील किचन कसं आहे ते पाहू। किचनमध्ये सुद्धा सेम टाईल्स वापरण्यात आली आहे आणि किचनमध्ये सुद्धा व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी आहे, तसंच वरच्या बाजूला 2 भिंतीवर लॅपटॉपसुद्धा देण्यात आला आहे। किचन वट्ट्याच्या वर एकदम सुंदर आणि एकदम चांगली अशी टाईल्स बसवण्यात आली आहे। किचनमध्ये सुद्धा अतिशय सुंदर असा कलर देण्यात आला आहे। किचनमध्ये एकदम सुंदर असं किचन वट्टासुद्धा दिलेला आहे, आपण पाहू शकता। या घराची दिशा ही पूर्व दिशा आहे, तसंच हे घर पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार बनवण्यात आलं आहे। या घराची सर्व कागदपत्रं हे पूर्ण आहेत असं आम्हाला ओनरने सांगितलेलं आहे। हे घर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेलं घर आहे, त्यामुळे हे घर घेण्यासाठी आपल्याला कुठलीही बँक आरामात लोनसुद्धा देऊ शकते। हे घर एकदम सुंदर असून एकदम स्वस्त असलेलं घर आहे, त्यामुळे हे घर घेण्याचा आपण लवकरात लवकर प्रयत्न करा, संधी सोडू नका। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता। या प्रॉपर्टीचा पूर्ण पत्ता म्हणजे स्वप्नपूर्ती अपार्टमेंट, LIC कॉलनीच्या पाठीमागे लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे। या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर, या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन, या प्रॉपर्टीचा पत्ता, तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती, या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता।
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओव्हर करायला विसरू नका. तसंच तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना व इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका. अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.